प्रेक्षकों नमस्कार, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची घडीची मोठी बातमी हाती येते आहे। रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे यास अटक केल्यानंतर त्याची पहिली रात्र भयानक गेली आहे। रात्रभर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आयसोलेट केलेला बोठे स्वतःशीच असंबंधित पुटपुटत होता। संपूर्ण रात्र लॉकअपच्या रूममध्ये त्याने घिरट्या घालत जागवली आहे। अटकेचे सोपस्कर करण्याआधी त्याची पार्नेरच्या सरकारी दवाखान्यात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यानंतर अटकेचे सोपस्कर पूर्ण करण्यात आले। त्याला कोणत्याही नातेवाईकांना भेटू दिलं नाही। रात्री पोलीस कोठडीतील अन्य आरोपींना म्हणजेच कोठडीतील तब्बल 46 आरोपींना जे जेवण दिलं जातं तेच जेवण बोठे याला दिलं गेलंय। 22 रुपये भत्ता असणाऱ्या जेवणात रात्री बटाट्याची पातळ भाजी आणि 2 चपात्या असा मेनू होता। रात्री हे जेवण घेऊन त्याला अन्य आरोपींप्रमाणेच ट्रीटमेंट मिळाली। रेखा जरे हत्याकांडात आतापर्यंत अटक केलेले आणि कोठडीत असणारे अन्य आरोपींचा बोठे याच्याशी संपर्क येणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली आहे। संपूर्ण रात्र बोठे याने जागून काढल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितलंय। दरम्यान पोलीस कोठडीतील आरोपींना नाश्ता देण्याची कोणतीही तरतूद नसते, त्यानुसार सकाळी कोणताही नाश्ता दिला गेला नाही। सकाळी 11 वाजेच्या सुमारास अन्य आरोपींप्रमाणेच बोठे याला सकाळचे जेवण दिलं गेलंय। आज सकाळच्या जेवणात शेवग्याची पातळ भाजी आणि 2 चपात्या असा मेनू राहिला। दरम्यान रात्री आणि सकाळपासून ते कोर्टात घेऊन जाईपर्यंत बोठे हा त्याच्या लॉकअप रूममध्ये घिरट्या घालत स्वतःशीच पुटपुटताना दिसल्याचे सूत्रांनी सांगितलंय। थोड्याच वेळात बोठे याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। याबाबतचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।